नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे. जी बंडखोरी इतर पक्षांमध्ये होत होती ती काही काळ लोटल्यानंतर भाजपमध्ये सुद्धा झालेली आहे आणि याला भाजप थांबू शकत नाही. हा क्षण सुद्धा भाजपच्या राजकारणात त्या त्या नेत्यांच्या वाट्याला आलेला आहे. बंडखोरी ही काही भाजपमध्येच होणार नाही तर ती अजित पवारांच्या पक्षातही होऊ शकते. शिंदे गटामध्येही काही ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात आणि याशिवाय महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांमध्ये ऐन निवडणुकीच्या अगोदर काही ना काही वाद होणार आहे. भाजपचा उल्लेख यासाठी केला, समरजीत घाटगे कागलमधनं बंडखोरी करतायत तर इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे आणि हे दोन्ही नेते तुतारीवर लढण्याची शक्यता आज घडीला जास्त दिसते. घाटगेंची शक्यता तर जास्त बळावली आहे कारण त्यांच्या भेटीगाठी सुद्धा झाल्या. हे सगळं मी विस्तारानं तुम्हाला सांगणार आहे. मी आहे मनोज भोयर आणि आपण चालू राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर कायम विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रवर करत असतो. आपण जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसाठी म्हणजे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. भाजपच्या बंडखोरीची चर्चा यासाठी होते कारण समरजीत घाटगे हे कागलचे भाजपचे नेते आहेत. कागलचे जरी असले तरी ते कोल्हापूरचे एक महत्वाचे नेते म्हणून 2014 नंतर ओळखले जातात आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. पण 2014 साली ही जागा कागलची त्यावेळी शिवसेनेची असलेल्या युतीमध्ये शिवसेनेला सुटली आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. नाईलाज झाला भाजपचा. फडणवीस म्हणाले की तुम्हाला आपलं स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं निवडणूक लढवा आणि तुम्हाला काय करायचं असेल ते करा. कारण भाजप आणि भाजपचे नेते आणि स्वतः फडणवीस सुद्धा त्यावेळी हतबल झाले कारण समरजीत घाटगे यांना निवडणूक लढवायची होती. आता 2019 नंतर 2024 वाट पाहिली आणि तेव्हा सुद्धा असं लक्षात आलं की ज्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि ते हरले, पण गेल्या 5 वर्षात त्यांनी मोठी तयारी केली आणि आता सुद्धा ही जागा भाजपला सुटणार नाही कारण हसन मुश्रीफ यांचं तिकीट आधीच घोषित झालेलं आहे आणि ते अजित पवार गटाचे नेते आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि म्हणून हसन मुश्रीफ यांच्यामुळे आपल्याला हे तिकीट भाजपकडून मिळणार नाही याचा पुरता अंदाज आल्यानंतर समरजीत घाटगे यांच्या वेगानं राजकीय हालचाली सुरू झाल्या. समरजीत घाटगे कोण आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 त्यांचा चांगला परिचय झाला. ते भाजपचे नेते आहेत, आक्रमक आहेत, युवा आहे आणि युवकांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते सातत्यानं मोर्चे बांधणी करतायत. त्यांना विधानसभेचं तिकीट हवंय, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा स्पष्टपणे पाहायला मिळते. पण या सगळ्या युतीच्या राजकारणामध्ये त्यांच्या महत्वाकांक्षेला कुठेतरी खोब असणार याचा अंदाज त्यांना आलेला आहे. शरद पवार, जयंत पाटील यांच्या बोलावण्यानंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि जयंत पाटील थेट कागलमध्ये सुद्धा पोहोचले. पण ते पोहोचण्यापूर्वी समरजीत घाटगे यांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा घोषित केला आणि त्यात थेट समरजीत घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं ते आपण पडद्यावर आधी पाहूया. मध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे. विषय नंबर 1, उभारायचं का नाही उभारायचं, क्लिअर झालं. विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची. आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही, एवढं सिंपल आहे. समरजीत घाटगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधून 3 प्रश्न महत्वाचे विचारले पण समरजीत घाटगे यांच्या मनाची तयारी पूर्णपणे झालेली आहे.
त्यांच्या संदर्भामध्ये अजून कोणतं भाजपच्या नेत्यांचं वक्तव्य आलं नाही, जसं ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात आलेलं आहे ते मी नंतर सांगणार आहे. आधी घाडगे यांचं प्रकरण आपण विस्तारानं समजून घेऊया. घाडगे नेमके कोण आहेत? तर कागलचे अत्यंत चांगले नेते, सुसंस्कृत राजकारण करत आलेले आहेत. शाहू ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत. शाहू सहकारी साखर कारखान्याचे सुद्धा अध्यक्ष आहेत. आणि असं असताना युकांमध्ये त्यांची लोकप्रियता चांगली आहे. गेल्या 5 वर्षात आपला जनाधार वाढावा, आपली लोकप्रियता वाढावी आणि तरुणांमध्ये सुद्धा आपण व्यापक प्रमाणामध्ये लोकप्रिय व्हावं आणि त्यांना असं वाटावं की आपण कागल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतो. भलेही 2019च्या निवडणुकीमध्ये घाडगे हे फेल गेले, तयारी सोडली नाही, एक तरुण सुसंस्कृत नेतृत्व पुढे येत होतं, ते भलेही भाजपमध्ये वेगानं पुढे येत असताना हसन मुश्रीफांना सुद्धा धाकधूक होती, पण अजित पवार त्यांच्या पाठीशी असल्यामुळे इथे तिकीट फक्त विद्यमान आमदार आणि मंत्री मुश्रीफांना मिळणार हेही तितकंच निश्चित होतं. पण भाजपच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महायुतीचे उमेदवार म्हणून कागलमध्ये हसन मुश्रीफ हे उभे ठाकले असले तरी आणि त्यांनाच तिकीट मिळणार असले तरी, प्रत्यक्ष संघटना म्हणून, पक्ष म्हणून इथे भाजपने एक आपला प्रभावी नेता गमावलेला आहे. संघटनात्मक दृष्ट्या भाजप इथे कमकुवत झालेला आहे. संघटना वाढावी, पक्ष आपला मजबूत व्हावा म्हणून कोकणामध्ये धैर्यशील पाटलांना राज्यसभेची उमेदवारी दिली. याचा अर्थ भाजपला आपली संघटना वाढवताना अशा पद्धतीनं सगळं बेरजेचं गणित करायचं असताना सुद्धा एक आपल्या सोबत असलेला आणि फडणवीसांच्या जवळचा असलेला नेता मात्र भाजप आज गमावून बसलेला आहे. निसंशय घाटगे हे आपल्या हातामध्ये तुतारी घेणार आणि तुतारी चिन्हावरती ते निवडणूक लढणार. शरद पवारांचा जो काही राजकीय प्लान महाविकास आघाडी आणि स्वतःच्या पक्षासंदर्भात विधानसभेच्या निवडणुकीत आहे तो असा आहे. त्यांना हे निश्चित माहिती आहे की युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये सर्वच नेत्यांची काही स्वप्न ही पूर्ण होणार नाही, त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होणार नाही. अशा वेळी आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, काही प्रयत्न केले पाहिजे आणि अशा नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्यामध्ये जास्त आपण भर दिला पाहिजे असं नियोजन त्यांचंही आहे. हे झालं घाटगेंचं. दुसरीकडे या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा शरद पवार यांचा अभ्यास खूप चांगला आहे. एकतर घाटगे हे राजघराण्याचे आहेत, दुसरीकडे या घाटगेंसोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आणि असं असताना या राजघराण्यातल्या वंशजाला आपल्या पक्षात घ्यावं, त्याला तिकीट द्यावं असं नियोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानं केलेलं आहे. बरं, विक्रमसिंह घाडगे सुद्धा अपक्ष म्हणून आमदार राहून चुकले, ते त्यांचे वडील होते. आणि इतकं सगळं असताना समरजीत घाटगे यांना एक धक्का थोडा बसलाय. त्यांना असं वाटत होतं की माजी आमदार संजय घाटगे, संजय बाबा घाटगे हे आपल्याला समर्थन देतील, पण तसं मात्र झालं नाही. त्यांनी मुश्रीफांना समर्थन दिलं आणि त्यामुळे त्यांना एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. संजय मंडलिक हे शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे खासदार आहेत कोल्हापूरचे, आणि त्यांनी सुद्धा मुश्रीफांना जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे. आता या दोन्ही नेत्यांनी आपल्याला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफांनी आपल्याला मदत केली नाही अशी धारणा ही संजय मंडलिक यांची होती. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुरेशी मदत मुश्रीफांनी केली नसली तरी सुद्धा मुश्रीफांना मात्र या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या ते पाठिंबा त्यांनी देऊन महायुतीचा धर्म पाळलेला आहे. आणि मी ज्या पत्रकारांशी राजकीय विश्लेषकांशी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातल्या बोललो तर ते असं म्हणाले की समरजीत घाडगे यांनी जर तुतारी हातात घेतली तर त्यांच्या विजयाची शक्यता सुद्धा जास्त आहे. त्यामुळे आतून मुश्रीफ सुद्धा धास्तावले आहे, पण त्यांनी आपल्या कोल्हापुरी शैलीमध्ये असं म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्या आणि तुम्ही मला निवडून द्याल, पण निवडून का द्यावं
आणि कशासाठी द्यावं आणि कोणत्या आधारावर द्यावं याचं आत्मचिंतन सुद्धा मुश्रीफांना करावं लागणार आहे. मुश्रीफांना समरजित घाटगे यांच्यामुळे फटका बसेल का हे तर काळच ठरवेल. पण समरजित घाटगे यांच्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत नेत्याचं आव्हान दीर्घकाळ आमदार आणि मंत्री राहिलेल्या मुश्रीफांसमोर आहे आणि ते त्यांना नाकारता येणार नाही यात मुश्रीफांची चांगलीच दमछाक होणार आहे. आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागणाऱ्या भाजपपासून सुरुवात झाली आहे. दुसरी जागा आहे हर्षवर्धन पाटलांची इंदापूरमध्ये. तुम्हाला आठवत असेल की विजयबापू शिवतारे पुरंदरचे नेते शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांची पत्नी लोकसभेत उभ्या असताना सुनेत्रा पवार यांना कडवा विरोध केला होता आणि जुन्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत या गोष्टीचा बदला घेण्याचं त्यांनी ठरवलं सुद्धा होतं. या दोन नेत्यांची मनधरणी करता करता महायुतीच्या नेत्यांना नाकिनऊ आलं होतं. अजित पवारांचं हर्षवर्धन पाटलासोबतचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. विजय शिवतारेंचं राजकारण सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण नंतरच्या काळात मात्र या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं वचन दिलं होतं आणि हेही सांगितलं की आमच्या मतदारसंघामध्ये त्यांचा लीड हा सर्वाधिक असेल. प्रत्यक्षात तसं झालं नाही, सुनेत्रा पवार हरल्या पण ते बंड तिथेच शमलं. पण नंतरच्या काळात मात्र अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना किंवा महायुतीच्या नेत्यांना असं वचन दिलेलं नाही जे वचन साताऱ्यामध्ये राज्यसभेची उमेदवारी देताना दिलं गेलं आणि त्यांना ती उमेदवारी दिली सुद्धा गेली. मुळात मुद्दा असा आहे की यावेळी अत्यंत संभ्रमाचं राजकारण हे हर्षवर्धन पाटलांना सुद्धा दिसलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युतीची सत्ता असताना ते अपक्ष आमदार होते इंदापूरचे आणि तेव्हा त्यांना राज्यमंत्री सुद्धा केलं गेलं होतं आणि तेव्हापासून सातत्यानं ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तास्थानी राहिलेले. मधला हा काळ जर वगळला तर भाजपमध्ये ते काँग्रेसमधून गेले आणि काँग्रेसमध्ये सुद्धा बऱ्याच उशिरा आले. पण त्यांची पवार कुटुंबियांशी मात्र राजकीय शत्रुत्व त्यांचं कायम राहिलं. भाजपमध्ये गेले पण इथे दोन वेळा त्यांचा पराभव हा दत्ताभाऊ भरणे यांनी केलेला आहे 2014 पासून तर आता 2014 आणि 2019. आणि असं सगळं असताना पवार कुटुंबियांशी त्यांचं राजकीय शत्रुत्व असताना आताच्या घडीला मात्र त्यांनी जी काही इंदापूर विकास आघाडी म्हणून त्यांची आहे तर त्यांच्या मुलींनीही सांगितलं की वडीलच निवडणुकीमध्ये उभे राहतील. आणि असं सगळं असताना आता ही स्थिती अत्यंत स्पष्ट झाली की हर्षवर्धन पाटलांना इथे उमेदवारी त्यांची कितीही इच्छा असली आणि भाजपच्या नेत्यांची इच्छा असली आणि ते पुन्हा फडणवीसांच्या जवळचे असले तरी मिळणे नाही. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही आणि इथे सुद्धा अजित पवार महायुतीमध्ये माघार घेण्याची सुतराम शक्यता नाही. दत्ता मामा भरणे हे राज्यमंत्री सुद्धा राहून चुकलेले आहे. असं असताना अजित दादा आपली हक्काची जागा अजिबात सोडणार नाही. पण ते हक्काची जागा सोडणार नाही आणि हर्षवर्धन पाटील यांनी जर शरद पवार गटाशी जवळीक साधली किंवा त्यांनी यांच्याशी जवळीक साधली तर ते तुतारी हातात घेण्याची शक्यता जास्त आहे. पण समरजित घाटगे यांच्यासारखी त्यांची राजकीय भूमिका ही अद्याप पावे तो स्पष्ट नसली तरी पडद्या मागून बऱ्याच हालचाली सुरू आहे. आणि असं असताना पवार शरद पवारांशी राजकीय शत्रुत्व असताना ते पुन्हा मैत्री स्थापित करतील का? तर राजकारणात जसे नेते कायम म्हणत आले की राजकारणात काहीही घडतं, कुणी जास्त काळ शत्रू नसतं, कुणी मित्र नसतं, सातत्यानं उलथापालथ सुरू असते. या राजकारणाच्या नियमानुसार आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या महत्वाकांक्षेसाठी हर्षवर्धन पाटील विधानसभेत पुन्हा जाण्यासाठी आतुर झाले आणि यावेळी शरद पवारांचा हात ते धरू शकतील आणि शरद पवारांना सुद्धा अशाच माणसांची गरज आहे. आणि म्हणून इंदापूरचे हे माजी आमदार राज्याचे माजी मंत्री शरद पवार यांच्या सोबत जातील अशी शक्यता जास्त असते. पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही. कारण आपण पाहिलं की महादेव जानकर शरद पवारांच्या आग्रहास्तव महाविकास आघाडीत गेलेच होते. ते त्यांच्या हाकेला ओ देऊन गेले आणि ऐन वेळी त्यांनी कोलांट उडी मारली आणि त्यांचा फोटो म्हणजे असा
आलिंगन देतानाचा फडणवीस शिंदे अजित पवारांसोबत आपल्याला पाहायला मिळाला आणि परभणीची जागा हिंगोलीची जागा ही महादेव जानकर यांना द्यावी लागली होती. म्हणजे अजित पवार गटाकडनं त्यांनी ती निवडणूक लढवली होती. तर अशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी अत्यंत वेगानं केव्हाही काहीही होऊ शकतात. पण आता हे हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात विलासरावांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे म्हणून त्यांचा चेहरा मोठा आहे, भले ते आता आमदार नसतील तरी. पण भाजपमध्ये जाऊन सुद्धा त्यांना जर काही मिळत नसेल आणि ते आमदार होऊ शकत नसेल तर स्वाभाविकरित्या त्यांना स्वतंत्रपणे निर्णायकी भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून ते शरद पवारांच्या गटात सामील होण्याची शक्यता जास्त आहे. आता केवळ भाजपमध्ये याची सुरुवात जरी झाली असली तरी सुद्धा हे अजित पवार गटाबाबतीतही होऊ शकतं, हे शिंदेच्या गटाबाबतीतही होऊ शकतं आणि नव्हे ते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस बाबतही होऊ शकतं. शरद पवारांच्या गटात काही तसं काही गमावण्यासारखं नाही आणि उद्धव ठाकरे गटातही फार काही गमावण्यासारखं नाही. पण जसा काळ पुढे पुढे जाईल, जागा वाटप, त्यातले काही वाद कुरबुरी पुढे येतील, त्या त्यावेळी आपापली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नेते कोणत्याही स्तराला जातात हे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे जे आज महायुतीमध्ये दिसतंय ते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसू शकेल. पण आज घडीला भाजपचे अत्यंत दोन महत्वाचे नेते मात्र बंडखोरीच्या अवस्थेत स्थितीमध्ये पोहोचलेले आहे आणि हे नुकसान भाजपसाठी मोठं ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्याला हे विश्लेषण आवडलं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि हे चॅनल मॅक्स महाराष्ट्र आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद.